like a dream you can't explain. Love can change the beating of your heart, like the sunshine in the rain. Love can make your whole world fall apart. But I want it now. Just wanna spend my life with you. Time will show me how. Suddenly everything has turned me inside out. Suddenly love's a thing that I can't live without. You're my dream, my love, my life. I just wanna spend my life with you. You're the one that makes me smile. I just wanna spend my life with you. Gotta love somehow. Inside out. Suddenly love's a thing that I can't live without. You're my dream, my love, my life. I just wanna spend my life with you. You're the one that makes me smile. I just wanna spend my life with you. So, sorry, mother. आय वुड हॅव नेवर थॉट इवन डेटिंग हिम. असं इकडं तिकडं पळणारा, खो खो खेळ, डान्स, नकला करणारा. सो आय वॉज लाईक नाही. अँड वेन आय मेट हिम लाईक हा फक्त खातच असतो आणि झोपतो, अजून काही करत नाही. बट वेन आय गॉट टू नो हिम आय वॉज लाईक हां हे सही बंदा आहे. लाईक आय मेट अराउंड लाईक 50 गाईज. बट हे भारी आहे. फर्स्ट इम्प्रेशन असं होतं की मला ती आठवतच नव्हती की ती माझ्या शाळेत आहे किंवा होती, की आम्ही एका शाळेत. दॅट वॉज थिंग की मला आठवत नव्हतं की मी तिला कधी बघितलंय. फर्स्ट इम्प्रेशन म्हटलं तर एक मुलगी जी खूप स्पष्ट बोलते जे मनात आहे ते. समोरच्याला वाईट वाटेल मे बी, बट हां दॅट इज व्हॉट दी ऑनेस्टी इज व्हॉट वी से अबाउट. बाकी स्वभाव तिचा चांगला आहे. मे बी ती जास्त दाखवत नाही, पण हां शी इज सॉफ्ट हार्टेड. समजा will show me how. Suddenly everything has turned me inside out. Suddenly love's a thing that I can't live without. You're my dream, my love, my life. I just wanna spend my life with you. You're the one that makes me smile. साधारण डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये प्रथमेश बदलापूरला आलेला होता, आणि तेव्हा मी धनश्रीने इंट्रोड्यूस करून दिलं की हा माझा मित्र आहे. नंतर तिने विचारलं की हा तुम्हाला कसा आवडतो. ती वेगळ्या घरात मुलगी देते आम्हाला ते कधीच वाटत नाही. एक्साइटमेंट तर आहे, पण शेवटी ते एक फिलिंग असतो. पहिल्यांदा आम्हाला ते मी घरी आणली, धनश्रीला ते मुलगी दाखवायला म्हणून आणलीच नाही. आणल्यानंतर डायरेक्ट सांगितलं की ही तुमची होणारी सून आहे, तुम्हाला आवडतीये का बघा. समितचं लग्न हे खूपच एक्साइटेड, कारण त्याला आम्ही लहानाचा मोठा केला. लग्न म्हणजे आमच्या दृष्टीने एक महत्वाचं विषय, तो आम्ही पाहतो. अँड देन इव्हेंच्युअली आय कॅन गो अँड तेल की हां ठीक आहे, नाव दिस वॉज आईस ब्रेकिंग पॉइंट. ह्याच्यानंतर तो द प्रथमेश मोनेपासून द प्रथमेश जीजू झाला. लाईक इट वॉज नेवर अ केस की हां ठीक आहे हिट समवन फ्रॉम आउटसाइड. धनश्री ते खूप लकी असणार की एवढे छान सासू सासरे. इव्हन प्रथमेशचे विचार पण खूप ओपन आहे. म्हणजे तो त्याचं असं म्हणणं असतं की का म्हणून मुलीची साईड म्हणून वीक असली पाहिजे, आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. सो ही इज व्हेरी मच ओपन माइंडेड आणि त्याचे विचार खूप छान आहेत, म्हणजे फॉरवर्ड आहे तो म्हणून. आता धनश्री माझं लग्न झाल्यापासून धनश्री मला अटॅच आहे, आणि धनश्रीचं माझं रिलेशन अगदी मुलीसारखं आहे.
मुलगीच आहे ती माझी. आता पूर्ण तिचे विधी मीच केले, तयारी मी केली आहे. आज जाणार आहे, खरं वाईट पण वाटतंय, पण म्हणजे खूप जवळ आहे ती हृदयाच्या आणि ती खूप सगळ्यांना लवकर अटॅच होणारी आहे. पण त्याच्यामध्ये ती जी ज्यांना कळली आहे ती त्यांनाच कळू शकते, इतर नाही समजू शकतात ती. व्हेरी लव्हली सिस्टर अँड शी प्लॅन्स फॉर हिज फॉर हर ब्रदर्स बर्थडे फॉर अ व्हेरी लाँग टाईम अँड यु नो आय वॉज नॉट ऑन इंस्टाग्राम बट शी रिक्वेस्टेड मी दॅट विल शूट अ व्हिडिओ फॉर चिन्मय अँड लेट्स गो नॉट सेम 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 चिन्मय ऑल्सो रेसिप्रोकेट्स द सेम काइंड ऑफ लव सेम इट्स अ व्हेरी हॅपी इव्हेंट टुडे वॉट एव्हर इज हॅपनिंग एकदम एकदम मोर ओव्हर दरवेळेस तर मी खायला जातो पण यावेळेस काय गिफ्ट पण आणलं ठीक आहे आय वॉन्ट यू वॉन्ट टेन्थपर्यंत एकदम खास फ्रेंड असलेला मोने. टेन्थपर्यंत कधीच कधीच म्हणजे कधीच असं वाटणार होतं ह्याचं पहिलं लग्न होईल शपथ, कारण की हा सर्व झल्ला म्हणजे नॉनसेन्स पोरगा होता. क्रेझी, वी वर ॲक्च्युली क्रेझी. हम लोग कोकम सरबत पीने को एफ सी रोड जाते थे सिंहगढ़ कॉलेज से, वो भी तीन बाइक पे तीन लोग. ऐसी कोई जरूरत नहीं थी पर तीन बाइक पे तीन लोग. बट यार आई पर्सनली फील वेरी हैप्पी फॉर हिम. ती पण मला सवत म्हणते एक प्रकारचं आणि तिचं नाव धन्नो ठेवलेलं आहे. ती मला ती मला कधीच नावाने ओळखत नाही, सवत म्हणूनच बोलते. ओव्हरऑल गेले एक आठवड्यापासून घरी लग्न घर टाईप सिनॅरिओ आहे. पर्सनल विचारलं तर आय वॉज ओके की मला एक दोनदा मध्ये थोडं हिट झालं की ओके लग्न होणार आहे. बट सिन्स लास्ट नाईट इट इज लाईक 2 वाजले 3 वाजले आय एम स्टील अप. हार्डली 2-3 तास झोपलो. बट आय हॅव टू ॲडमायर प्रथमेशने खूप छान हँडल केलं आहे त्याच्या आईबाबांना माझ्या आईबाबांना. सो थोडं हेक्टिक होतं बट इट्स नाईस. मला काय वाटतं माझा लिंगा खूप या वेळेच व्हेरी वंडरफुल फिलिंग की हां आता लग्न झालं आहे, इट्स समथिंग डिफरंट.